नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. वस्तू आणि सेवा कर जीएसटीची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासूनच होणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. जीएसटीची अंमलबजावणी उशिरा होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण देण्यात आलं. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनीही जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत या अफवा चुकीच्या असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे. संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलैपासूनच होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करत असल्याचं जाहीर केलं आहे. या नव्या नोटांच्या इनसेटमध्ये इंग्लिशचं ए अक्षर लिहिलेलं असेल. तसंच नव्या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. बँकेनं एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी येत्या 3 जुलैला सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातल्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती, सीमेवरील तणाव, नक्षलवादी हल्ला यासह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वाढीव गुण ग्रेस मार्क्सची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले जाणार नाहीत. 2018 पासून वाढीव गुणांऐवजी नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अनेक उपक्रमातून सबका साथ सबका विकास होत असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या 3 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रालयानं गेल्या 3 वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला. सांख्यिकी संदर्भात सरकारनं संयुक्त राष्ट्रांचे नियम आत्मसात केले असून त्यामुळे सुशासनाला चालना मिळाली असल्याचं ते म्हणाले. ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दत्ताराम लोखंडे यांचं आज सकाळी सावंतवाडी इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. छात्रभारती मुंबईच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसंच ते जनता दलाचे काही काळ प्रदेश चिटणीस होते. कोकणातल्या मुलांना कोकण रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून त्यांनी कोकण रेल्वे जनाधार समितीची देखील स्थापना केली होती. लोखंडे यांचं पार्थिव आज रात्री मुंबईत आणलं जाणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 10वीच्या निकालासंदर्भात विद्यार्थी, शाळा, पालक तसंच कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. येत्या 20 जूनपर्यंत ही हेल्पलाईन सुरू राहणार आहे. 10वीचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाचा निकाल 88.74% इतका लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 88.15% इतका लागला असून विभागात बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 92.65% इतका लागला आहे. राज्यात मॉन्सूनचं आगमन झालं असून कोकणासह सर्व भागात समाधानकारक पाऊस सुरू आहे. आजही अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं वृत्त आहे. मात्र सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाऊस पडला नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 15.7 मिलीमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात 9.97 मिलीमीटर तर लातूर जिल्ह्यात 15.34% पावसाची नोंद झाली. दरम्यान पावसाच्या काळात वीज कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे. विशेषतः खरीपाच्या तयारीसाठी शेतशिवारात कामात मग्न असलेल्या शेतकरी शेतमजुरांनी कोसळणाऱ्या वीजपासून बचावाच्या उपायांची माहिती घ्यावी असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातल्या मौजे कार्ला शिवारात काल 5 महिला वीज पडून ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं प्राथमिक फेरी जिंकून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्राथमिक फेरीत सायनानं थायलंडच्या खेळाडूचा पराभव केला. पीव्ही सिंधूचा प्राथमिक फेरीचा सामना आज होणार आहे. पुरुष एकेरीत बी साई प्रणीत, कदंबी श्रीकांत आणि एच एस प्रणय यांचे प्राथमिक फेरीतले सामने उद्या होणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून 50 मिनिटांनी.